नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या खादळ भांड्या या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आता आपण आहोत पुण्यातील जंगली महाराज मंदिरामध्ये। या ठिकाणी आपण बघतोय मागे एक भव्य अशी कढई आपल्याला दिसतीये। या ठिकाणी या कढईमध्ये गव्हाची खीर जी आहे ही तयार केली जाते आणि साधारणतः 550 ते 600 किलो मटेरियल याच्यामध्ये वापरलं जातं आणि पाण्याचं जर क्वांटिटी ॲड केली तर साधारणतः हे 2000 किलोपेक्षा जास्त ते फुलल्यानंतर तयार होती। आता ही खीर कशा पद्धतीने तयार केली जाते, प्रसादाची खीर जी आहे ही कशा पद्धतीने तयार केली जाती आहे, हे आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहे। कारण की ही खीर तयार व्हायला किमान 5 ते 6 तास अवधी लागतो आणि ही जी भव्य कढई आपण बघतो आहे त्यामध्ये आता पाणी टाकण्यात आलेलं आहे, त्याची आग जी आहे ही प्रज्वलित करण्यात आलेली आहे। आणि या खीरीसंदर्भातली माहिती देवस्थानचे अध्यक्ष यांच्याकडनं आपण घेणार आहोत। एवढ्या आत टाकल्यावर पूजा तर कर। मी जंगली महाराज देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष राजेंद्र तांबेकर। ह्या इथं जी आपल्याला कढई दिसती त्यामध्ये दरवर्षी चतुर्दशीला महाप्रसाद केला जातो। महाराजांचा पुण्यतिथी दिवस हा चतुर्दशी आहे, चैत्र चतुर्दशी। ह्या महाप्रसादामध्ये 210 किलो गव्हाचा भरडा, 250 किलो गुळ, 5 किलो तांदूळ, 25-30 किलो ड्रायफ्रूट्स हे टाकले जातात। आणि आज हा महाप्रसाद करून हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी 1 नंतर सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो। जवळजवळ 4 ते 5 हजार लोक हा महाप्रसाद घेऊन जातात। ही प्रथा 1965 सालापासून ज्यावेळी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चालू केला, महाराजांचा पुण्यतिथी उत्सव तेव्हापासून चालू आहे। आपण बघतोय किती भव्य अशी ही कढई या ठिकाणी महाप्रसादासाठी खीर तयार करण्यासाठी करण्यात आलेली आहे, तयार केलेली। आणि अशी या ठिकाणी ज्योत जी आहे ही आरती झाल्यानंतर आरती जी असते त्या आरतीतील ज्वाला ज्या आहे त्याचा वापर करून ही कढईच्या खालील जी अग्नी आहे ही प्रज्वलित केली जाते। या ठिकाणी आपण बघतोय अजून पाण्याला उकळे आलेली नाही, त्यासाठी 3-4 बाजूने याला लाकडं जी आहेत पेटवल्यासाठी दिली जात आहेत। या मोठ्या कढईत आपण बघतोय पाणी जे आहे आता वाफेवर आलेलं आहे आणि खाली जी आपण आग लावलेली आहे ती मोठ्या 4 बाजूनी याला आग दिली जाते। आणि
वाफ यायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी भरडलेला गहू जो आहे हा आता खीर करण्यासाठी तयार झालेले पाणी उकळतंय आणि त्यासाठी आता ही तयारी केली जाते। महाराज की जय। आणि आता या उकळलेल्या पाण्यामध्ये भरड गहू जो आहे हा टाकायला सुरुवात केलेली आहे। खिरीची पहिली पायरी भरड गहू ही टाकली जाते। साधारणतः 215 किलो गहू यामध्ये आता गव्हाची भरड गहू अख्खा गहू नाही गव्हाची भरड जी आहे ही टाकली जाते। गहू असा वर यायला लागतो म्हणजे शिजलेला त्याच्यावर न चालता। गहू आता शिजत आलेला आहे त्यामध्ये आता हा या ठिकाणी जे गुळाचे खडे आहेत हे गूळ त्याच्यामध्ये मिक्स केले जाणार आहे। गहू चांगला शिजून वर आलेला आहे आणि आता गूळ टाकायला सुरुवात केली जाते। संध्याकाळी 7:30 वाजता ही अग्नी आपण प्रज्वलित केली होती आणि या कढईतलं पाणी जे आहे ते कढईतलं पाणी उकळायला सुरुवात झाली। हे पाणी साधारणतः 10:30 वाजता 3 तासानंतर 10:30 वाजता हे पाणी उकळलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गव्हाची कणी आपण यांनी टाकायला सुरुवात केली। आता 12 वाजत आले आणि 12 वाजता म्हणजे 10:30 ते 11:30 दीड तास लागला ही गव्हाची कणी शिजायला आणि आता त्याच्यामध्ये गूळ टाकला जातोय। ड्रायफ्रूट यामध्ये टाकण्यात येतात ते बघा या ठिकाणी काजू आहेत बदाम आहेत मनुके आहेत मनुके ज्याला बेदाणे जे आहेत हे या ठिकाणी ड्रायफ्रूट मध्ये आणखीन मिक्स करण्यात आलेले। त्याचबरोबर चारोळे सुद्धा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेले आहेत। ड्रायफ्रूट तांदूळ यामध्ये टाकण्यात येत आहेत। खीर आता जी आहे अंतिम टप्प्यात आलेली आहे। आपण बघतोय चारी उकळून गहू जे आहे गव्हाचा जो आपण बारीक कणी केलेली होती ती आता उकळून पूर्ण शिजलेली आणि वर आलेली आहेत। गूळ संपूर्ण वितळलेला आहे। ड्रायफ्रुट्स आता
टाकण्याचे काम चालू होतंय. या ठिकाणी साधारणतः काजू आहे, बदाम आहेत, पिस्ता आहे आणि हे प्रमाण साधारणतः 20 किलोच्या आसपास ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये मिक्स केले जात आहेत. आणि अशा पद्धतीने ही संपूर्ण खीर जी आहे ही खीर तयार झालेली आहे. उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी ही सगळी लोकांना प्रसाद म्हणून दिली जाणार आहे. आज सकाळी म्हणजे काल तयार केलेली ही जी खीर आहे ही आता पूर्ण तयार झालेली आहे आणि या खिरीवर आता पुन्हा वरनं ड्रायफ्रूट टाकले जात आहेत. मोठ्या प्रमाणात किती ड्रायफ्रूट आहे ते आपण बघू शकता. बदाम आहे, पिस्ता आहे, अशा पद्धतीने ही जी जंगली महाराजांच्या प्रसादाची खीर आहे ही आज वाटपासाठी तयार झालेली आहे. आज हनुमान जयंती आहे. रात्री साधारणतः 7 ते 8 तास ही खीर तयार करण्यासाठी लागलेली आहे. आपण संपूर्ण प्रोसेस पाहिलेली आहे आणि आता हे भक्तांना ही खीर वाटप करायला सुरुवात करण्यात येणार आहे. नैवेद्यासाठी प्रसादासाठीची खीर जी आहे देवाला प्रसादासाठी दाखवली तयार झालेली खीर आता आरती झालेली आहे आणि आरतीनंतर आता ही खीर भक्तांना वाटपासाठी वर आणायला सुरुवात झालेली आहे. कशी बादल्यांमध्ये भरून ही खीर भक्तांना वाटपासाठी आणली जाते. मित्रांनो अशा प्रकारे हा प्रसाद जो आहे आज खिरीचा प्रसाद जंगली महाराजांना जो दिलेला आहे हा प्रसाद वाटप सुरू केलेला आहे आणि हा प्रसाद आपण टेस्ट करणार आहोत. गहू, गुळ आणि ड्रायफ्रूट यापासून तयार केलेला हा जंगली महाराजांचा प्रसाद खीर, गव्हाची खीर ज्याला म्हणतात ती आता आपण टेस्ट करणार आहोत. कोणताही प्रसाद जर असेल तर त्याची जी चव आहे ही मंदिरात बसून प्रसाद खाणं यासारखं दुसरं सुख नाहीये. आणि कशा पद्धतीने किती कष्टाने हा प्रसाद तयार केला जातो हे आपण पाहिलेलं आहे. हा सर्व प्रसाद आपण आता संपूयात आणि असाच वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी वेगवेगळे पदार्थ बघण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल्सच्या रेसिपी बघण्यासाठी आमचं खादळ भांडे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.